नमस्कार, शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, मान्सून परतीवरच्या रडारवर आहे, तर कसा परतणार आहे आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे। तर मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा। चला तर मित्रांनो, व्हिडिओ चालू करूया। गेल्या 3 महिन्यापूर्वी पश्चिम राजस्थानात दाखल झालेल्या मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाला आहे। सोमवारी तारीख 28 पश्चिम राजस्थान आणि पंजाबच्या काही भागातून मान्सून माघारी फिरला। आताची सर्वात मोठी बातमी मित्रांनो, राजस्थान आणि पंजाब या भागातून मान्सून माघारी फिरला आहे अशी माहिती हवामान विभागाच्या सूत्राने सांगितली आहे। तर मित्रांनो, मान्सूनच्या परतीच्या प्रवासासाठी पोषक असलेली चक्रकार वाऱ्याची स्थिती देशाच्या वायव्य भागात तयार झाली आहे। तसेच राजस्थानच्या दक्षिण भागातही चक्रकार वाऱ्याची स्थिती आहे, त्यामुळे पंजाबच्या अमृतसर, भटिंडा आणि राजस्थानमधील हनुमानगड, बिकानेर, जैसलमेर या भागात मान्सूनने माघार घेतली आहे। या भागात मान्सूनच्या परतीच्या प्रवासासाठी आवश्यक असलेली पोषक स्थिती कायम आहे। येत्या 2 ते 3 दिवसात हरियाणा, चंदीगड आणि दिल्ली, उत्तर प्रदेश व मध्य प्रदेश काही भागात मान्सूनचे वारे परतण्याची शक्यता आहे असे हवामान खात्याने वर्तवले आहे। यंदा परतीचा प्रवास लांबल्याची स्थिती असून उशिराने प्रवास सुरू झाला आहे। उत्तर भारतातील उत्तराखंड, उत्तर प्रदेश, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, राजस्थान या भागात पावसाची उघडीप आहे, त्यामुळे वातावरणात झपाट्याने बदल होऊ लागले आहेत। परतीच्या पावसामुळे वाऱ्याची दिशा बदलून ती उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहण्यास सुरुवात झाली आहे। त्याचवेळी उत्तरेकडील हवेचे दाब वाढू लागले आहेत, तर दक्षिणेकडील हवेचे दाब कमी होण्यास सुरुवात झाली आहे। ईशान्येकडचे हवेचे दाब जास्त असल्याने वारे ईशान्येकडून बाष्प होऊन दक्षिणेकडे येतील। टप्प्याटप्प्याने हे वारे दक्षिणेकडे सरकणार असल्यामुळे अनेक भागात जोरदार पाऊस होईल व पश्चिम राजस्थानातील गंगानगर येथे 29.2 अंश सेल्सिअस सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली, तर उत्तर कर्नाटकात बेलगाम येथे सर्वात कमी म्हणजे 18.4 अंश सेल्सिअसची सर्वात कमी तापमान नोंदवले गेले। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।